जय हिंद। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मध्य रेल्वे विभागाच्या वेगवेगळ्या सेक्शन वर चालू असलेल्या छोट्या मोठ्या कामाविषयी माहिती घेणार आहोत। चला तर व्हिडिओची सुरुवात करूया। पहिला अपडेट असा आहे की 10 नोव्हेंबर 2023 पासून 12 ट्रेन्स या इत्तपुरी, नाशिक, भुसावळ, अकोला आणि बाडनेरा या सेक्शन वर 130 किमी प्रति तास वेगाने धावणार आहे। हा इत्तपुरी पासून ते बाडनेरा पर्यंतचा सेक्शन 526 किलोमीटर लांबीचा आहे। आतापर्यंत पुणे ते दौंड या 75 किमी मार्गाचे व इटारसी, नागपूर, वर्धा आणि बल्लारशाह या 509 किमी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे व या मार्गावर रेल्वे गाड्या 130 च्या गतीने धावत आहे आणि दौंड, सोलापूर, वाडी या 337 किमी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे। या 12 रेल्वे गाड्या 130 च्या गतीने धावतील। दुसरा अपडेट असा आहे की मुंबई विभागातील भिवंडी स्टेशनच्या जवळील लेवल क्रॉसिंग गेट क्रमांक 4 जवळ आरओबी म्हणजेच रोड ओव्हर ब्रिजचे काम चालू आहे। या ब्रिजसाठी एकूण 40 कोटी रुपये लागणार आहे आणि ही रक्कम मध्य रेल्वे, डीएफसीसी आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीने देण्यात येणार आहे। या ठिकाणी गिर्डर लावण्याचे काम पूर्ण झाले आहे व त्यावरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे। तिसरी अपडेट आहे अकोला विभागातून। या विभागातील दबकी, मानसगाव आणि निमकरा या नवीन रोड ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे। लेवल क्रॉसिंग गेट क्रमांक 36 ला बंद करण्यासाठी या आरओबीला बनविण्यात आले आहे। वहा आरओबी 11 नोव्हेंबर पासून कार्यान्वित झाला आहे। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।